पुण्यात सर्वाधिक पर्जन्यमान होऊन सुद्धा पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी लोकांना भीषण पाणी टंचाई सारख्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. कोकणामध्ये सर्वाधिक पर्जन्यमान होऊन सुद्धा पाणी टंचाई सारखी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. यावरून महाराष्ट्रातील दुष्काळाची भीषणता लक्षात येते. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आपण विदर्भ मराठवाड्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून लोकसहभागातून पाणी टंचाईचे काम होताना पाहिलं आहे. आता हे लोक चळवळीचे वादळ चक्क कोकणात येऊन धडकलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून हजारो हात श्रमदान करण्यासाठी एकत्र आले आहेत. याचे निमित्त आहे दापोली शहर आणि आजूबाजूच्या गावांना पाणी टंचाईच्या झळा. मग यावर मात करण्यासाठी दापोली नगर पंचायतीने पुढाकार घेतला. लोकांनी स्वयंप्रेरणेने नारगोळी धरणातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. हजारो हातांनी श्रमदान केलं. लोकसहभागातून झालेल्या श्रमदानातून पाणी टंचाईवर मात करण्यात यश आलं आहे. जपून वापरा जे आपलं पाणी सांडपाणी का होईना जे जातं ते आपल्या झाडांमध्येच आपण मुरवा. जिथे कुठे पाईपलाईन तुटली असेल त्याची वेळेवरती दक्षता घेऊन ती वेळेवर दुरुस्त करून घ्या. कारण पाणी टंचाई आपल्याला यामुळेच होते की आपलं पाणी बरंचसं वाहून जातं आणि ते वाहून न जाण्याची दक्षता प्रत्येक जनतेने घेतली की आपल्याला पाणी म्हणजे मला असं म्हणायचंय की जेवढे नागरिक या ठिकाणी आले ज्यांनी घाम गाळला श्रमदान केलं त्यांच्यामध्ये पाण्याबद्दलची जी आत्मीयता आहे ती जागृत होणार आहे. कुठला स्वतःच्या घरातलाच काय बाहेरचा सार्वजनिक नळ देखील ती व्यक्ती जाऊन बंद करेल का तर त्यांनी त्या पाण्यासाठी स्वतःचे दोन तास इथे घालवले स्वतः इथे घाम गाळलाय श्रमदान केलेलं ही कन्सेप्ट महत्वाची आहे. या ठिकाणी जेवढे म्हणून आले नागरिक तेवढे पाण्याबद्दलची बचत आणि संवर्धन याच्या बाबतीत त्यांच्यामध्ये जागरूकता 100% होणार आहे अशी मला या ठिकाणी नागरिक म्हणून खात्री वाटते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या नारगोली धरणातील पाणी साठा कमी झाल्याने दापोली शहराला गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी शहराला पाणी देणाऱ्या नारगोली धरणातील लोकसहभागातून श्रमदान करण्याचा दापोली नगर पंचायतीचा जो पुढाकार आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी हजारो हात श्रमदान करण्यासाठी सरसावले आहेत. परंतु खरोखरच पाणी टंचाई किंवा पाण्याचा प्रश्न भविष्यातला येणाऱ्या दिवसातला दूर होईल की नाही हाच खरा सवाल दापोली परिसरात निर्माण झाला आहे. मुजम्मिल जैतापकर, MKN न्यूज.